उत्साह आहे आणि हा ही गर्दी बघून लोकांना म्हणजे महागाई तर घ्यावेच लागतं, पण नाही इलाजाने काय करणार? त्याच्यावर गव्हर्नमेंटनी महागाई का होते ती कशामुळे होते ह्याचा अभ्यास करून थोडंसं त्याच्यावर संशोधन करावं आणि लोकांना परवडेल अशा पद्धतीने पुढचं म्हणजे कमी होईल या पद्धतीने म्हणजे त्यांचे निर्णय असावेत. गव्हर्नमेंटने तरी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि कोरोना काळामध्ये जो प्रकार होता तो आत्ता नाही ह्याचा आनंद आम्हाला फार चांगला आहे. आणि असंच आता कोरोनाच्या नावाखाली म्हणजे अनेक लोकांना त्रास झाला. आता बंद करू नये, लॉकडाऊन करू नये ही गव्हर्नमेंटला विनंती आहे आणि स्वतःच्या त्यांचे आभारी राहू की ह्याच्यानंतर तो काळ नको यायला. आणि हे जे आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे की आत्ता तरी लोकांना वाटतं की आम्हाला नवीन जीवन तरी भेटलेलं आहे, आम्ही आनंदात आहोत. ओके, थँक्यू. माझं नाव पांडुरंग आमले, दादल फुल मार्केट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि फुलांचे व्यापारी. 2 वर्षाच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळं जे मार्केटमध्ये बंद होतं, यावर्षी गव्हर्नमेंटचा निर्बंध उठल्यामुळं हा गणपती उत्सव मराठी माणसांचा असल्यामुळं प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बसवला जातो, त्यामुळं प्रत्येकजण उत्साहाने गणपतीचा सण साजरा करण्यामध्ये उत्सुक आहे, त्यामुळं मार्केटमध्ये गर्दी भरपूर आहे आणि सजावटीचं काम प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे जो तो आपलं करतो आहे. महागाई वाढी आमचा फायदा तोट्याचा प्रश्न नाही आहे. हा शेतकऱ्याचा माल असतो, शेतकऱ्याचा माल आम्ही कमिशनवर विकतो, त्यामुळं फायदा तोट्याचा आमच्यामध्ये जसं काही संबंध नाही आहे. ज्याप्रमाणे फुलाच्या भाव असतात त्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्याप्रमाणे आमचं कमिशन मिळतं, त्यामुळे फायदा तोट्याचं काही याच्यामध्ये बाजू नाही आहे. तसं बघितलं शेतकऱ्यांचं नुकसान आहे, कारण मार्केटमध्ये छडी 160 रुपये किलो, मार्केटमध्ये बाहेरच्या चिनी बनावटीच्या चिनी बनावटीच्या प्लॅस्टिकची फुलं मार्केटमध्ये आल्यामुळं त्यांचा गिराकाचा ओढ त्या फुलांकडे जास्त आहे आणि आपली जी नैसर्गिक फुलं आहेत त्यामुळे ते गिराक कमी घेते, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आहे या फुलामुळं. आणि काय बोलायचे नाही ना. अच्छा बोला, आवाज जरूर जनतेपर्यंत पोहोचवा. नाही तर मग आम्हाला इथून उठवा, नाही तर मग काय महाराष्ट्र शासनाने आम्हाला 1,500 रुपये दिलेत तुम्ही लोकांनी.
ज्या वेळेस मी आपलं कोरोनाच्या अगोदर जेव्हा धंदा करत होतो त्यावेळी 10 पाट्या विकायचो पानाच्या. आता यावेळी माझ्या फक्त 4 पाट्या गणपतीत विकलेल्या आहेत, कारण कोरोनामुळे दादरमध्ये कोणी एवढं आलं नाही, एवढी गर्दी झाली नाही. कोरोनाच्या भीतीने जे जनता आहे, पब्लिक आहे, जे गणेशांचे भक्त आहेत, ते दादरमध्ये जास्त आले नाही, एवढी काय गर्दी वाढली नाही. म्हणजे कसं, एकदम खरेदी करणार आणि त्याच्यावर 4 जण येणार, त्याच्यामुळे लोकांना वाटतं दादरमध्ये भरपूर गर्दी आहे. लोकांना असं वाटतं की भरपूर गर्दी आहे, परंतु ज्या वेळेस मंडळाचे असतं, मंडळाचे गणपती, ते मंडळाच्या एका गणपतीचं खरेदी करणार आणि त्याच्याबरोबर 10-20 जणं येणार, तर लोकांना वाटतं फार मोठी गर्दी झाली, फार गर्दी झाली आहे दादरमध्ये, पण गर्दी काहीच नाही. आणि तर ह्यावेळी आम्हाला तोटा स्पष्ट, म्हणजे तोटा झालेला आहे. कोरोना जरी गेला तरी तोटा झालेला आहे. मी जिथे 10 पाट्या कोरोनाच्या अगोदर विकत होतो तिथे 2 पाट्या विकतोय, म्हणजे 4 पाट्या विकल्या आम्ही. ह्यावेळी समाधानी नाही आहे. कोरोनामध्ये तर अर्धा भिकारी झालो, फुटपाथचे धंद्यावाले जेवढे आहेत तेवढे अर्धे भिकारी झाले फुटपाथच्या धंद्यावर. आणि आता काय थोडेफार मिळाले तर ते आजूबाजूवाले कोणी कंप्लेंट करतात फुकटचे, पोलिसांना, BMC ला ह्याले कंप्लेंट. त्याच्यामध्ये इथे बस, म्हणजे काही लोक येतात ना जे फेरीवाल्यांवर जातात तेच कंप्लेंट करतात फुकटचीच, ना देणं ना घेणं. आता आम्ही पोट भरतो आहे, आम्ही काय इथे चोऱ्या करत नाही, काय हरामाचं काम होत नाही, मेहनत कष्ट करूनच खातो आहे, तरी फुकटची कंप्लेंट करतात, ते अयोग्य आहे. माझी तर हात जोडून नम्र विनंती आहे की अशा फुकटच्या कंप्लेंट करू नका. गर्दी वाढली, गर्दी वाढली, हे वाढलं, ते वाढले, फेरीवाल्यांमुळे त्रास होतो. अहो गणपती हा वर्षातून एकदा येतो येतो, मग आपण 5 दिवस तुम्ही का नाही बसून देत फेरीवाल्यांना. हा त्याच्यामध्ये बसेस येतात, 4-व्हीलर येतात, हां हे अयोग्य आहे ना. तुम्ही तुमच्या गाड्या बाहेर लावा ना, त्यांना बी करू द्या, जे खरेदी करायला येतात त्यांना बी आईस पैस खरेदी करायला भेटेल, मग गर्दी वाढणार नाही. माझं नाव ईश्वर वसंत नामुंगडे, मी इथे गेली 81 म्हणजे मिलचा संप झाला ना तेव्हापासून माझे वडील बसायचे, आई बसायचे, समोर पण माझी जागा आहे आईची, इथं वडिलांची जागा आहे, माझी आई इथे बसायची. आणि मी 91 पासून धंदा करतो, माझं वय 51 आहे, पण तरीही काही दुकानदार किंवा हे बोलतात तू नवीन आला, तू नवीन. काहीतरी चेहरा नको, चेहरा नाही असंच करीत राहा, इकडं तिकडं चेंज चेंज करीत राहा कुठले तरी. हा व्हिडिओ काढणार त्यांना दिसणार. हा काहीतरी काम करत आहे. अशोक बाबूराव पवार दादर, ह्यावर्षी दरवर्षापेक्षा चांगल्या तऱ्हेने विक्री झाली आणि फायदाही चांगला झाला आणि लोकांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्यामुळं आमच्या धंद्याला चांगले प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळं आमचा धंदा अतिशय सुंदर झाला. गणपती चांगले गेले, कुठली रोगराई नाही, काही नाही, त्यामधून आम्ही अतिशय सुंदर आमचं समाधान आहे. यावेळी यावेळी जरी महागाई असली तरी लोकांनी 2 वर्ष सण बंद असल्यामुळे यावेळी चांगल्या तऱ्हेने खरेदी केली आणि चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. काय म्हणाल, 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळानंतर ह्यावर्षी जो धंदा पाणी झालेला असा केव्हाच झालेला नव्हता. ह्यावर्षी हर एक टोटल धंदेवाले जे आहेत ना, आमच्या अगरबत्तीवालेच नव्हे, टोटल धंदेवाले आमचे खुश आहेत, समाधानी आहेत, चांगल्या प्रकारे कस्टमर झालेले आहे आमचं, आम्ही समाधानी आहे. ह्यावर्षी काय महागाई नाही ताई, हां तोटा अजिबात ताई अजिबात झालेला नाही. आणि महागाईचा प्रश्न झाला, जो पहिल्यापासून रेगुलर जो रेट आहेत
तेच आज तारखे पण तेच रेट आहेत, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. उलटा कापूर वगैरे मागला होता लॉकडाऊनमध्ये 1300-1400 रुपयावरती किलोवरती कापूर गेला होता. साधा भीमसेनी कापूर 1800 गेला होता, त्याचीसुद्धा आता 1100-1150 आता तो भीमसेनी आलेला आहे. साधा कापूर 850 आता आलेला आहे. सुपारीसुद्धा आता 800-850 रुपये किलो होती, तीसुद्धा 600 आलेली आहे. म्हणजे लोकांना उलटं लॉकडाऊननंतर खरेदी करण्यासाठीसुद्धा चांगल्या प्रकारे स्वस्त आहे, महागाई अजिबात ताई नाही. पुढचा प्रश्न विचारा. या मुद्द्यात आहे असा आहे की जवळजवळ दुसरा प्रश्न असा आहे की 91 या क्षेत्रामध्ये आहे मॅडम, परंतु ह्या वर्षी जो निसर्गाने साथ दिला पावसानी धंदा करण्यासाठी, अशी केव्हा साथ मिळाली नाही. तशी कोरोनानंतर गणपती बाप्पाने चांगल्या प्रकारे सर्व धंद्यावाल्यांवरती कृपा चांगली केलेली आहे आणि सगळ्यांचे टोटल लोक खुश आहेत यावर्षी.